मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशा लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. सांगली जिल्ह्यात आजच्या दिवसात 575 कोरोनाबाधित सापडले. जिल्ह्याने गाठला 11,000 आकडा. सांगली जिल्ह्यात आजच्या एका दिवसात कोरोनाबाधितांच्या आकड्याने लांब उडी मारली आहे. आजच्या एका दिवसात जिल्ह्यात तब्बल 575 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर 18 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्याचा आजचा आकडा 10,957 इतका आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 6,636 इतकी आहे, तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 3,915 इतकी आहे. आजवर सांगली जिल्ह्यात 446 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. काल जिल्ह्याने 10,000 आकडा पार केला होता, तर आज तो 11,000 घरात गेला आहे. अवघ्या 2 दिवसात 1,000 रुग्ण वाढले आहेत, त्यामुळे लोकांच्या भीतीचे वातावरण आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. वज्रधारी न्यूजच्या विश्वसनीय बातम्या आता मिळतील तुमच्या व्हॉट्सअपमध्ये. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा हा नंबर.